हे बघा, एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी संबंधित पोलीस वरिष्ठ अधिकारी करतात, आणि जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मत असं तयार झालं की या गुन्ह्यामध्ये तथ्य आहे, तर मग ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना पोलीस नियमाप्रमाणे अटक करतात आणि पुढची कारवाई करतात. वक्तव्य श्री दळवींचं मी सुद्धा ऐकलं, पाहिलं, आक्षेपार्ह ते 100% आहे. राज्याच्या प्रमुख पदावर बसलेल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याबद्दल अशा पद्धतीचं आक्षेपार्ह वक्तव्य हे झाल्यानंतर त्याच्यावर कायद्याप्रमाणे पोलिसांकडे असणाऱ्या तरतुदीप्रमाणे कारवाई होणार आहे. त्यामुळं हे कायदा कायद्याचं काम करेल, पोलीस पोलिसांचं काम करतील, पोलिसांना त्यांचं काम करू द्यावं सगळ्यांनी. संजयराव तिथे गेले, त्यांना सगळ्याबद्दल असं म्हणणं आहे की सगळी आता एक अनार्की किंवा एक हुकूमशाहीची सगळ्यात आधी पद्धत लागू होऊ लागली महाराष्ट्रामध्ये आणि राज्यभरात आता सगळं एकाधिकारशाहीने चालणार आहे. राज्य हे कायद्यानं चालणार आहे, नियमानं चालणार आहे. संजय राऊत सुद्धा 4 टर्म खासदार राहिलेले आहेत, त्यांनाही कायदा माहिती आहे, त्यांनाही नियम माहिती आहे. त्यांनी फक्त थोडंसं 2-3 वर्ष पाठीमागं जाऊन बघावं. केंद्रीय मंत्री माननीय नारायण राणे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याबद्दल जेव्हा वक्तव्य केलं होतं त्यावेळी ज्यांचं सरकार होतं, जे राज्याचे प्रमुख होते, त्यांच्या सरकारच्या काळामध्ये कायद्याचा कसा वापर झाला आणि कशा पद्धतीनं कायद्यानं काम केलं. कायदा कायद्याचं काम करत असतो, पोलीस पोलिसांचं काम करत असतात, त्याला असं राजकीय वळण देण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. या क्लिपची तपासणी सुरू आहे, ती जी व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप दोन्ही माझ्याकडे आलेली आहे. एवढ्यावरच संजय राऊत थांबलेले नाहीत. ही क्लिप माझ्याकडे आल्यानंतर त्याची आम्ही तपासणी सुरू केल्यानंतर आज परत एकदा तोच शब्दप्रयोग संजय राऊतांनी दुसऱ्या संदर्भात बोलताना माननीय विद्यमान मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीत केलेला आहे, आणि एवढं करून ते थांबले नाहीत. तर त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे ते असंसदीय नाही असं सुद्धा सर्टिफिकेट संजय राऊतांनी देऊन टाकलेलं आहे. त्यामुळं संजय राऊत हे निश्चितपणानं जे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याबद्दल केलं त्याच्यामध्ये त्याच वक्तव्याला पुष्टी देऊन त्याच वक्तव्याचं समर्थन करून केलेल्या गुन्ह्याचे किंवा जी काही अशा पद्धतीचं वक्तव्य केले माजी मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यातली एक वाटेकरी आता संजय राऊत सुद्धा झालेले आहेत. संजय राऊतांनी आज केलेल्या वक्तव्याची क्लिप सुद्धा कालच्या क्लिपला जोडून तपासली जाईल. कायदे तज्ज्ञांचा या दोन्ही क्लिपवरती सविस्तर अभिप्राय घेतला जाईल आणि निश्चितपणानं कायदे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढची कारवाई केली जाईल. ओके, अपात्रतेबाबतची सुनावणी सुरू आहे आज. जर पाहिलं तर ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांची सुनावणी होणार आहे, तर मात्र लवकरच आपल्या देखील जे संबंधित आपले सहकारी आहेत त्यांची देखील सुनावणी होणार आहे. उदय सामंत आहेत, भरत गोगावले आहेत, दीपक केसरकर आहेत, त्याचबरोबर दिलीप गांडे आहेत, यांची देखील अपात्रतेबाबत चौकशी होणार आहे. कसं पाहता? आम्ही सगळ्या प्रकारच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे. आम्ही कुठलीही कृती नियमबाह्य केलेली नाही, घटनाबाह्य केलेली नाही. विधानसभेचे जे नियम आहेत, घटनेमधल्या ज्या तरतुदी आहेत, कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत, त्या सगळ्यांचं 100% पालन करूनच आम्ही आमची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं चौकशी होऊ द्या, उलट तपास होऊ द्या, ज्या काय बाबी विधानसभा माननीय अध्यक्ष महोदयांच्या सुनावणीमध्ये होतील त्या सगळ्यांना पारदर्शकपणे आम्ही सामोर जायला तयार आहोत. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, यामध्ये या संपूर्ण गोष्टीचा अहवाल घेतला जाणार आहे का? आज निश्चितपणे नियमित आम्ही दर कॅबिनेटमध्ये राज्यातल्या पीक परिस्थितीचा आढावा घेत असतो. आजच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्यातल्या पीक परिस्थितीचा आणि अवकाळी पावसाचा सविस्तर आढावा घेतला जाईल आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.